अकेला खड़ा है। सावन ने आज तो मुझ पे भी डूब दिया, हाय मेरी नाज ने मुझ पे डूब दिया। लाइट मोशन ऐप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे रेशियो दिसतील, त्यामध्ये तुम्हाला रेशियो पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे ज्या आपल्याला ज्या साईजमध्ये व्हिडिओ तयार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्लसचं ऑप्शन येतं, तिथे तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोचं ऑप्शन भेटेल, त्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फोटो पाहिजे तो ॲड करायचा आहे। तर मी आता स्टार्टिंगला आपला टेक्स्ट म्हणजे जे असे इमोजीज टाईप आहे ना तो मी ॲड करून घेतो। तो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला इथे ॲडजस्टचा हे भेटेल, त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थर्ड ऑप्शनवरती जायचं आहे, तिथे तुम्हाला असा स्क्रोल करायला, स्क्रोल करत तुम्हाला ती त्याची साईज ॲडजस्ट करायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला ते पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची त्याला फिक्स करायचे आहे त्याच्या जागेवरती, त्यानंतर तुम्हाला ते बरोबर याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला त्या जे व्हिडिओ बनवत आहे स्टेटस बनवत आहे त्याचा साऊंड ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी जेव्हा आता ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला तो फोटो ॲडजस्ट करायचा आहे तुमच्या साऊंडच्या बीटनुसार किंवा म्युझिकनुसार, तर मी आता तो ॲडजस्ट करून घेतो। त्यानंतर तुम्हाला फक्त काइन मास्टर सेम काइन मास्टरसारखा तुम्हाला तो स्क्रोल प्रेस करून असा पुढे पुढे ओढायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तो ॲडजस्ट करता येईल। त्यानंतर तुम्हाला प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तो बॅकग्राऊंड इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, बॅकग्राऊंड ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे, ॲडजस्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला ती म्युझिकनुसार जर ती एक्स्ट्रा झाली असेल ती कट करून तुमची ॲडजस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा जो टेक्स्ट जर खाली गेला असेल त्याच्यावरती लॉंग प्रेस करून तुम्हाला वरती वरती असं स्क्रोल करायचं आहे, त्यानंतर तुमचा जो इफेक्ट असेल टेक्स्ट असेल लिहिलेला तो वरती येऊन जाईल, म्हणजे ओव्हरलेच्या वरती येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून परत आपल्याला जे फोटो ॲड करायचे आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। आता मी फोटो ॲड करतो, फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला तो बीटनुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, बीट आणि म्युझिकनुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सगळे फोटोच एका पुढे एक ॲडजस्ट करून घ्यायचे आहे बीट आणि म्युझिकनुसार। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती जो ओव्हरले इफेक्ट ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला परत त्या प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्लसच्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काही ओव्हरले दिलेले आहेत ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला ते प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते डाउनलोड केल्यानंतर ते इथे ॲड करायचे आहेत। ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे, ब्लेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कलर डॉट्स असा काहीतरी ऑप्शन भेटेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन त्याची ते तुम्हाला ॲडजस्ट स्क्रीनवरती फुल स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला त्याची साईज कमी जास्त करून घ्यायची आहे, तुमच्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला त्याची साईज कमी जास्त करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला खाली काही लिंक दिलेला आहे त्या लिंकवरती क्लिक करून ती लिंक तुम्हाला अलाइड मोशनमध्ये एका प्रोजेक्टमध्ये घेऊन जाईल। त्या प्रोजेक्ट तुम्हाला ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही ऑप्शन एक फोटो दिसेल, तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचे आहे आणि इफेक्टमध्ये क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला एका कॉर्नरमध्ये तीन डॉट दिसतील, त्या तीन डॉटमध्ये कॉपी इफेक्ट असा ऑप्शन लिहिलेला असेल तो कॉपी इफेक्ट करायचे आहे, आणि परत तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये जायचे आहे। तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो फोटोला इफेक्ट द्यायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, आणि इफेक्ट क्लिक केल्यानंतर तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट असा ऑप्शन असेल तो पेस्ट इफेक्ट दाबायचा आहे। असे करून तुम्ही प्रत्येक फोटोला असा इफेक्ट देऊ शकता, फक्त तुम्हाला इफेक्टवरती जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे।
तर सर्व फोटोला इफेक्ट देऊन आपली पूर्ण व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलप्रमाणे साईज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मी तर 720p आणि 3.5 अशा रेशोमध्ये मी व्हिडिओ एक्सपोर्ट करतो. तर क्वालिटी पण चांगली येते. का बेटा केला खड़ा है. सावन ने आज तो मुझको भी दो दिया.